आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. जयसिंगपुरातील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे मोठ्या प्रमाणात काल जागतिक महिला दिन उत्साह साजरा झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून जागतिक स्तरावर आयुर्वेदात नाव कमवलेल्या डॉक्टर सौ शार्दुली राजीव तेरवाडकर ह्या होत्या. आजच्या काळातील स्त्री ही पुरुषाबरोबर प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसते आहे. मुलीनो, तुम्ही सुद्धा शिक्षकांच्या मदतीने तुमच्यातील सुप्त गुणांना वाव द्या, त्यांचा विकास करा. एक दिवस या जगात त्यामुळेच तुमची स्वतंत्र ओळख निर्माण होईल. लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय करायचं आहे याचा जास्त विचार करा. यश तुमचेच असेल असा सल्ला डॉक्टर तेरवाडकर यांनी विद्यार्थिनींना दिला. यावेळी विद्यालयातील विज्ञान प्रमुख श्रीमती जंगम यांनी घेतलेल्या विविध विज्ञान उपक्रमातील यशस्वी विद्यार्थिनींना डॉक्टर तेरवाडकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. स्कॉलरशिप मिळवल्याबद्दल कुमारी रेशमा ठोमके हिचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटीचे प्रथम सदस्य संजीव पाटील, सौभाग्यवती लता पाटील हे आदी उपस्थित होते. स्वागत आणि प्रास्ताविक तसेच पाहुण्यांचा परिचय करण्याचे काम सौ जे ए कांबळे यांनी केलं, तर आभार सौ एस व्ही पंडित यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौभाग्यवती आर यू गायकवाड यांनी केलं होतं. नव महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन राजू इनामदार. लगेच आपला ताल धरला जातो, ठेका धरला जातो आणि त्यातून आपल्याला हे लक्षात येतं की स्त्रीला दुर्गा म्हटलं जातं, शक्ती म्हटलं जातं, आदिमाया म्हटलं जातं. स्त्रियावरी समानार्थी रूप आहेत, नावं आहेत, महिला आहे, स्त्री आहे, नारी आहे, अबला आहे, शक्ती सुद्धा आहे. व्हॉट्सअप वरती अलीकडे एक जोक आला होता स्त्रियांच्या वरती, स्त्री ही शक्ती आहे. स्त्रीच्या अंगी शक्ती हा गुणधर्म असतो, तर पुरुषाच्या अंगी सहनशक्ती हा गुणधर्म असतो. असं वाटलं असं बरेच पुरुष असले पण असते, बरोबर ना? कारण त्यांना माहिती आहे की एकीकडे स्त्रीला शक्ती म्हटलं जातं तरी दुसरीकडे कुठंतरी हसून का होईना पण तिची अवहेलना केली जाते. निसर्गानं पुरुषाला एक देणगी बहाल केलेली आहे, एक फरक केलेला आहे स्त्री आणि पुरुषांच्या मध्ये. स्त्री पुरुषांना सामर्थ्यशील बनवलेला आहे, स्त्रीला थोडस नाजूक बनवलेलं आहे निसर्गाने. म्हणजे गोगो म्हणतात, म्हणजे आजी जी असते घरातली ज्येष्ठ महिला, तिच्यावर त्या कुटुंबाची जबाबदारी असते. ती मार्गदर्शन करते मुलांना, मुलींना दोघांनाही घडवायचं काम ती करते. बाकी घरातल्या ज्या तरुण स्त्री असतात त्या घरातली कामं बघतात. मग अशा कुटुंबातल्या, आफ्रिकन कुटुंबातल्या ज्या स्त्री आहेत त्या जेव्हा मी पाहिल्या तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की त्या स्वतःला कुठेही कमी बिमी काय समजत नाही. म्हणजे तिथल्या पुरुषांना ही मनात जाणीव असते की आपल्या घरातला फायनल जो डिसिजन आहे की आपल्या घरात ती आजी घेणार आहे. भले मी शक्तीनं श्रेष्ठ असेल पण जी दूरदृष्टी, कुटुंबासाठीचा व्यापक विचार, सगळ्यांना सामावून घेण्याची शक्ती ही जी आहे स्त्रीमध्ये, त्यासाठी तिचा खरंच तिथं आणि संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान केला जातो. आणि अशा वेळेला मला भारतीय स्त्रीची शक्ती जास्त जाणवली. म्हणजे बघा गंमत, स्वतः भारतीय असून स्त्री असून तिथं गेल्यानंतर मला हे कळलं की अरे छान, आपण खूपच ताकदवान आहोत, आपल्याला हे सगळं करणं शक्य आहे. फक्त आपली त्या बाबतीत स्वतःकडे बघण्याची नजर आपण बदलली पाहिजे की बापरे मी मुलगी आहे मग मी करू शकतो का. कुस्तीमध्ये यश मिळवलेल्या महिला आहेत, तुम्ही हे फोगट भगिनीचं बघताय आणि अशा किती असंख्य अशी उदाहरणं बघता येतील की ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला स्त्री म्हणून न बघता एक अशी व्यक्ती म्हणून पाहिलं की जी यशाचा पाठलाग अत्यंत चिकाटीनं करते. आणि तेच महत्वाचं, मग जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय जेव्हा मोठा असताना तेव्हा बाकीच्या लहान लहान गोष्टी अगदी बाजूला पडते. ह्या बाबतीमध्ये मला तुम्हाला एक मात्र खूप छोटी पण खूप महत्वाची गोष्ट अशी सांगायची की मध्यंतरी व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरत होता, तो म्हणजे पॅराशूट पॅकर. तुम्ही कुणी ऐकली का ती गोष्ट पॅराशूट पॅकरची?
एका खूप सिनियर डॉक्टरनी सांगितल्या आम्हाला सगळ्यांना आमच्या क्लबच्या मेंबर्सना एक मेसेज पाठवला, एक गोष्ट आली पाठवली. त्याच्यात ती गोष्ट अशी होती की फायटर प्लेन्सचा जो पायलट असतो, तर तो एक पायलट आता सध्या हे सगळं आपल्या म्हणजे आपल्या देशातल्या ह्या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला जास्त लक्षात येईल, तर तो पायलट शत्रूच्या ह्याच्या ठिकाणी जाऊन लढून परत येतो. त्याचं विमानाला शत्रून केलेल्या गोळीबारामुळं भोग पडतं आणि ते विमान खाली पडत असताना तो पॅराशूटमधनं लँड करतो आणि जमिनीवर सुरक्षित उतरतो. त्याला तो पुरस्कार मिळतात. एकदा हॉटेलमध्ये तो बसतो.